आरोग्य विभागाच्या वतीनं पत्र लिहिण्यात आलं की आम्ही दररोज 6 लाख वॅक्सिनेशन करत आहोत, 7 दिवसाला आम्हाला 40 लाख वॅक्सिन्स लागतातच आणि त्यामुळं आम्हाला आठवड्याला 40 लाख दिले पाहिजे, एका महिन्याला 1 कोटी 60 लाख दिले पाहिजे, तरच आम्ही आमची गती मेंटेन करू शकू। आज बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुमच्याकडं 14 लाख आहेत, तुमच्याकडं 15 लाख आहेत, पण हे वॅक्सिन्स आपल्या गतीच्या दृष्टिकोनातून जी पेस आहे आपली, 3 दिवसाचं वॅक्सिन 2 दिवसाचं वॅक्सिन आहे। आता आपण माध्यमच कालपासून दाखवत आहे, साताऱ्याला वॅक्सिनेशन बंद पडलं, सांगलीला वॅक्सिनेशन बंद पडलं, त्याच्यानंतर पनवेलला वॅक्सिनेशन बंद पडलं, बुलढाण्याला आजच्या दिवसाचा स्टॉक आहे, असे अनेक जिल्हे आहेत, मी फक्त उदाहरणं दाखवले। आणि त्यामुळं आपण नंबर ऑफ सेंटर्स खूप वाढवले आणि ह्या सगळ्या गोष्टी मी डॉक्टर हर्षवर्धनजींना सांगितल्या। मला त्यांच्या बोलण्यावरून हे जाणवत नाही की त्यांना कुठं जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे, परंतु मला एक कळत नाही आहे की मॅनेजमेंट का व्यवस्थित नाही आहे। ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जवळजवळ 55% ॲक्टिव्ह केसेस कॉन्ट्रीब्यूट करणारा जो राज्य आहे, त्याला 7.5 लाख आणि बाकीच्यांना 40, 50, 60 लाखाच्या दरम्यान का, हा साधा प्रश्न माझा आहे। आणि मला कुणाशी वादविवाद करायचा नाही आहे, अजिबात। आपलं राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे, आपलं राज्य हे वॅक्सिनेशनमध्ये क्रमांक 1चं राज्य आहे। माझे संपूर्ण आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉक्टर्स 1 वर्षापासून माझे सर्व राज्याचे माननीय जिल्हाधिकारी कमिशनर्स सगळे दिवस आणि रात्र मेहनत करतात, आमचे मंत्रिमंडळातले सहकारी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रोज अहोरात्र या बाबतीत काम करतात, आणि त्यामुळं कुठंही या बाबतीत आमची कमतरता कुठंही नाही आहे। आणि म्हणून समन्वय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मागणी आहे, रितसर मागणी पत्रानीसुद्धा केलेली आहे, फोनवरसुद्धा केलेली आहे। अपेक्षा एवढीच आहे की लवकर, म्हणजे माझं म्हणणं आहे की दर आठवड्याला आम्हाला 40 लाख मिळावे, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। आम्ही 6 लाखाच्या पुढं वाढवणार पण नाही, पण वाटलं तर 6 लाख करण्यासाठी जे काही आमची रेट आहे 40 लाख तरी आम्हाला दिले पाहिजे। आणि मला जी माहिती आहे, बाहेर देशांमध्ये देण्यापेक्षासुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची आज गरज आहे। सगळीकडं वॅक्सिनेशन हा एकमेव कोरोनापासून वाचवण्याच्या दृष्टिकोनातूनचा महत्त्वाचा रामबाण इलाज आहे, राजमार्ग आहे, त्याच्यामुळेच हर्ड इम्युनिटी आपल्याला आणता येऊ शकेल। आणि त्यामुळं हा एक विषय महत्त्वाचा आहे।